राहुल सासे कुठे असतील, स्टेजवर यायचंय. सामना त्वरित सुरू करा. राहुल सासे कुठे असतील त्याने कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचंय. राहुल सासे जर आपल्या पद आवाज पोहोचत असेल तर आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधा. प्रेक्षकांना सांगू इच्छितो सामना चालू असेल तर सारंगपुरी विपक्ष पिंपलपाडा चार षटकाचा सामना. दरम्यान सारंगपुरी संघाकडून प्रथम षटक घेऊन येतो तो. आदित्य सामना करीतो कल्पेश निर्धाव चेंडू. दरम्यान पुढील चेंडू आदित्य याचा. आता मात्र एक धाव पूर्ण केलेली आहे, दुसऱ्या धावचा कोणताही प्रयत्न नाहीये. दरम्यान एक धाव्याने संघाचं खातं उघडतंय. आता मात्र प्रथमच स्ट्राईकला येतोय तो भावेश. पुलिस चेंडू आदित्य याचा. आता मदर बॅटरी जेच गडी बात पहिला झटका पिंपळपाडा संघाला. आपलं टाइम इथं काउंट होतोय. या दोन्ही फिल्डिंग करणाऱ्या संघाने नोंद घ्यायची आहे. दरम्यान आदित्याचा पुढचा सामना करेल दीपक. या मात्र टोलेट चेंडू मात्र या बद्दल मिस फील्ड आणि चार धावा. या चार धाव्यांनी धावसंख्या होती ती पिंपळपाडा संघाची. एक बाद पाच. अजूनपर्यंत सारंगपूर संघाने या षटकामध्ये 3 मिनिटं वापरलेले आहेत. दरम्यान आदित्याचा पुढचा चेंडू. आता मात्र लेग बायच्या स्वरूपात एक धाव. सारेपुरी संघाने नोंद घ्यायची आहे. चार षटक आपल्याला 15 मिनिटांमध्ये हाताळायचे आहेत, नाहीतर एक अतिरिक्त खेळाडू आपल्याला सर्कलमध्ये
शेवटचा चेंडू, लास्ट चेंडू. वाईट चेंडू, पुन्हा एकदा शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू बाकी. पावला काती चुकलेली आहे. आता मात्र शेवटचा चेंडू निर्धाव. धावसंख्या झालेली आहे 7 धावा. तब्बल या षटकामध्ये 7 मिनिटं वापरलेली आहेत आपण. सारंगपुरी संघ तुका आलेला आहे. वाईट बॉल, स्ट्राइक ला येतो दीपक. वाईट चेंडू, चार धावा. हॅलो, आपण बघत आहात आई गौतम स्पोर्ट्स लाय आयोजित सुरेश बालेमामा म्हात्रे चषक 2024 चा रणसंग्राम डे नाईट स्पर्धा रजनी क्रिकेटचा महासंग्राम या गावामध्ये पहिल्यांदा प्रथमच आपण बघत आहात. पिंपलपाडा विपक्ष सारणपुरी चांगलासा सामना. प्रेक्षकांच्या आनंदासाठी घेऊन आलात आई गावदी स्पोर्ट्स लाहे सुरेश बालामामा म्हात्रे चषक 2024. धावसंख्या झाली 30, स्कोरबोर्डवर 13 धावा. चांगलासा फटका फटका फसलाय परंतु गचाला असा क्षेत्ररक्षण. एक धाव कम्प्लीट, खराब क्षेत्ररक्षण. गोलंदाजी चांगली पाहायला मिळते परंतु इथे खराब फिल्डिंग. एक धाव कम्प्लीट, एक धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 14 धावा. स्ट्राईकवर असेल तो फलंदाज कल्पेश. गोलंदाजी ट्रॅक वर सज्जी झालाय सारणपुरी संघाकडून मोहन. पुन्हा एकदा कल्पेश, ओ चांगला फटका,
चांगला असा फटका, शॉर्ट टर्म पुल, वन बाउंस, टप्पा, चौकार, पंच दर्शवतील या चार धावा, या चार धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरकेल, धावसंख्या होईल 17 धावा, डीजे 18 धावा। चांगला असा फटका शॉर्ट टर्म पुलचा, कल्पेशाच्या बॅट मधून प्रहार झालाय, कल्पेशला माहित आहे संघाला जर पुढे न्यायचं असेल तर अशीच फटकेबाजी करावी लागेल। दोन्ही संघ मातब्बर संघ, पुन्हा एकदा मोहन स्ट्राइक वर कल्पेश, ओहो लाजवा चेंडू फटका इथे फसलाय, सुंदर झेल कंप्लीट केला इथे सारप्रोहित संघाकडून। आमचे कॉमेंटेटर जय जी विदेसर, चांगले असे क्रिकेटर यांच्या मार्फत झेल इथे कंप्लीट झालाय, संपला खेळ कल्पेशचा, सुंदर गोलंदाजी मोहन याच्या मार्फत, विकी कल्पेश याची जागा भरून काढण्यासाठी मैदानात दाखल होतो। विकी आमचे चांगले मित्र आहेत, चांगले फलंदाज देखील विकी, बघूया आपल्या संघासाठी काय इथे फलंदाजी करतात, आपण बघू शकाल चांगली गोलंदाजी इथे। या षटकातील शेवटचा चेंडू असेल मोहन याचा, दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू मोहन याचा, स्ट्राइकला नवीन फलंदाज, ओ पहिला चेंडू, सुंदर गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी, भन्नाट वेगाने क्रीज केला चेंडू, डॉट चेंडू, साडेतीन मिनिटांमध्ये हा षटक कंप्लीट करायचंय, नाहीतर एक फिल्डर 30 yard सर्कलच्या आतमध्ये घेण्यात येईल। या साडेतीन मिनिटांमध्ये दोन षटक कंप्लीट करायचंय, लक्षात उजा सारणपुरी संघ, आपली ही डे नाईटची स्पर्धा एकदम शिस्तबद्ध। ओ चांगला चांगला फटका, चांगला इथे फटका इजगिड, चांगले इथे फटका कन्वर्ट केलाय, एकदा इथे कंप्लीट केले, धावसंख्या पोहोचेल ती 19 धावा। ओ चांगला फटका इथे ड्राइव्ह केलाय, सुंदर क्षेत्ररक्षण, परंतु फंबल केलाय, दोन धावा इथे कंप्लीट, विकेटच्या बॅट मधून धावसंख्या पोहोचेल ती 21 धावा, 21 चेंडू आतापर्यंत फेकून झाले तिसऱ्या षटकातील, दोन चेंडू, तिसरा चेंडू विकी याच्यासाठी, ओ घुटना टेक तमाशा देख, परंतु जयेश विदेच्या खाली चेंडूच्या खाली कंप्लीट केला झेल, संपलाय खेल विकी या फलंदाजाचा, ओ सुंदर गोलंदाजी, कमबॅक केलाय, धावसंख्येला इथे रोक लावला गेलाय, गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज आहे। तिसरे षटक वैयक्तिक पहिला आणि संघासाठी कर्णधाराने जबाबदारी दिली आहे। भरत तीन चेंडू अतिशय सुंदर, स्पीड अप करायचे पंच फलंदाजांना सांगायचंय, स्पीड अप घ्यायचंय जरा, नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल विकी याच्या जागी, दादू सुंदर गोलंदाजी भरत याची, तीन चेंडू कंप्लीट केले, तीन चेंडूचा खेळ शिल्लक, पुन्हा एकदा राईट आर्म राउंड द विकेट, गोलंदाजी ट्रॅक वर सज्जी झालाय भरत सारणपुरी संघाकडून, फुलटा चेंडू, ओ हो लाजवाब कन्वर्ट झालाय, परंतु पुन्हा एकदा जय दिविदे सर लाजवाब कामगिरी, दोन जंपले दोन झेल इथे कंप्लीट केलेत, पुन्हा एकदा विकेट, सुंदर गोलंदाजी भरत याची,
बॅक टू बॅक दोन विकेट हॅट्रिक वर असेल हा गोलंदाज भरत। सारंगपुरी संघाचा सुंदर गोलंदाजी, पूर्ण दिवसात चांगली कामगिरी सारंगपुरी संघाची पाहायला मिळेल। नवीन फलंदाज दादू याची, दादू पहिल्या चेंडूवर बॅक टू पवेलियन झालाय दादू। फुलटो चेंडू होता त्याचा काहीसा समाचार घेऊ शकला नाही दादू। हॅट्रिक वर असेल भरत। सुंदर चेंडू इथे ड्राइव्ह केलाय, एक धाव इथे कंप्लीट केले। नवीन फलंदाज आलाय दगडू, त्याने आपला एक सिंगल ने अकाउंट ओपन केलंय। शेवटचा चेंडू या तिसऱ्या षटकातील, पुन्हा एकदा लेफ्ट हँड बॅट्समॅन पिंपलपाडा संघाकडून स्ट्राइक वर आहे दीपक। पुन्हा एकदा भरत, वन बॉल टू गो। हो पंच आम्हाला दर्शवतात या नाईट मध्ये पंचांना देखील इथे कवायत करावी लागते। पंच दर्शवतात वाईटच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल संघामध्ये। 18 संघ फक्त राहिलेत सारंगपुरी संघाकडे, याची नोंद पण घ्यायची आहे। इथे दोन धावा कंप्लीट, तिसरा धावाचा प्रयत्न होता परंतु विकेट गेली। तीन षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय, विकेट गेल्यात आपण बघतात। पाच विकेट इथे पंच, इथे फलंदाज बाद असेल ना, फलंदाज इथे बाद असेल। चला फास्ट स्पीडअप घ्यायचंय, फक्त तुमच्याकडे काही सेकंद बाकी आहेत, सारंगपुरी संघाकडे काही सेकंद बाकी आहेत। दीपक याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात आदेश आलाय। वैयक्तिक पहिलं स्कोर बरोबर धावा आहेत 25 वैयक्तिक पहिल्या संघासाठी। चौथा षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वर सज्ज झालाय सारंगपुरी संघाकडून। अर्जुन, अर्जुनच्या नावामध्ये दम आहे, चांगली कामगिरी करताना पाहिलंय। आता कर्णधाराने जबाबदारी दिली आहे, शेवटचं षटक म्हणजे हाणामारीचं षटक। अर्जुन पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वर सज्ज झालाय, पहिला चेंडू, पहिला चेंडू काइटचा वाईट, पंच दर्शवतात व्हाईट चेंडू। सुंदर चेंडू होता, काहीशी दिशा भरकटला अर्जुन। धाव संख्या पोहोचेल 26, 26 धावा, शेवटचा षटक। पुन्हा एकदा अर्जुन, खोलवर टप्प्याचा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू सातत्याने अर्जुनच्या कडून। बघितलंच मागच्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी, त्याच्या आधीच्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी, आत्ता पण चांगली गोलंदाजी। खोलवर टप्प्याचा चेंडू ते काहीसा समजला नाही फलंदाजाला। इथे एक धाव कंप्लीट केली, एक धावेने संघाची धाव संख्या पोहोचेल 27 धावा। पुढील चेंडू या षटकातील शेवटच्या षटकातील दुसरा चेंडू, स्ट्राइक वर आहे दगडू। पुन्हा एकदा अर्जुन, ओ आता मात्र प्रार केलाय, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक उपस्थित, झेल इथे झालंय कंप्लीट। सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर क्षेत्ररक्षण, चांगली कामगिरी सारंगपुरी संघाकडून। तीन इथे झेल कंप्लीट केलाय, एक झळ धरणीला ड्रॉप केला होता परंतु त्यानंतर कमबॅक केलंय जयसनानी, तीन झेल इथे कंप्लीट केल्या। 100% इथे संघासाठी प्रयत्न चालू आहेत सारंगपुरी संघाचे। आतापर्यंत अर्जुन याने दोन चेंडू फेस केलेत, त्यामध्ये एक धाव नंतर विकेट घेतलेले, चांगली गोलंदाजी।
नवीन फलंदाज अमोल पिंपलपाडा संघाकडून। बघू शकाल इथे प्रेक्षक सुद्धा आनंद घेतात या सामन्याचा। बघायला गेले तर आई गावदी स्पोर्ट्स लाय आयोजित सुरेश बालेमामा म्हात्रे चषक रजनी क्रिकेटची स्पर्धा डे नाईट होला जवाब चेंडू, परंतु पंच दर्शवतात व्हाइट प्लस वन, इथे दोन धावा ऍड केल्या जातील। व्हाइट प्लस वन थोडस सहकार्य करायचे, स्पीड अप घ्यायचा आहे सारंगपुरी संघ। एकोणतीस धावा धाव फलकावर, चांगला चेंडू पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू, बॅटची एज डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव, धाव संख्या पुढे सरकेल, धाव संख्या होईल 30 धावा, 30 धावा, चार चेंडू। चांगल्या प्रकारे गोलंदाजी अर्जुन याची, चार चेंडू फेकून झाले शेवटच्या षटकातील फर्स्ट इनिंग मधील। चला नेक्स्ट मॅच, हे षटक कंप्लीट होण्याच्या आधी दोन्ही कर्णधार आमच्या कॉमेंटरी बॉक्स मध्ये। दहीगाव संघ आणि माडेपाडा संघ दोन्ही संघाचे कर्णधार आमच्या टॉस का बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे। माडेपाडा संघ आणि दहीगाव संघ, पुढील चेंडू, ओ सुंदर गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी, काय गोलंदाजी करतोय अर्जुन। बघितलं गेलं तर धाव संख्या झाली ती 30 धावा, शेवटचा चेंडू इथे शिल्लक असेल। सॉरी सर, दोन चेंडू इथे शिल्लक असतील, माफी असावी, दिलगिरी व्यक्त करतो पुन्हा एकदा। आता मात्र फुलटा चेंडू, ऑफच्या दिशेने तडवला चेंडू, एक धाव कंप्लीट केले, दुसरीचा प्रयत्न असेल चेंडू पैकी, ओ कंप्लीट, दोन धावा यशस्वीरित्या कंप्लीट, चांगला असा थ्रो केला, दोन धावेने संघाची धाव संख्या पुढे सरकेल, धाव संख्या होईल ती 32, 32 धावा, 32 धावा। आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक, अर्जुन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय, स्ट्राइकला आदेश। ओ वाईड यॉर्कर, काय बन्नाट गोलंदाजी, बन्नाट गोलंदाजी, कमबॅक केलंय सारंगपुरी संघाने, डॉटेंजू, धाव संख्या झाली 32, विजय होण्यासाठी टार्गेट असेल 33 धावांचं। चला स्पीड अप करायचे, पिंपलपाडा संघ त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे सारंगपुरी संघाला विजय होण्यासाठी, 33 धावांचं आव्हान असेल। चला माडेपाडा संघ आणि दहीगाव संघ, माडेपाडा संघ आणि दहीगाव संघ इथे टॉस केला जाईल टॉस का बॉक्स मध्ये। टॉस का बॉक्स मध्ये इथे जॉईंट झालेत दहीगाव संघाचे कॅप्टन आणि माडेपाडा संघाचे कॅप्टन आमच्या निलेश भोईर यांना विनंती असेल का टॉस करून घ्यायचा आहे, दोन्ही कर्णधार उपस्थित आहेत, चालेल।
नागेश हरड यांना विनंती असेल का टॉस का बॉक्स मध्ये टॉस उडून घ्यायचाय, कॉईन घ्यायचाय, कॉईन पिंपलपाडा संघाचे एक चांगले व्यक्तिमत्व, एक क्रिकेट प्रेमी असणारे नागेश हरड यांना विनंती असेल टॉस इथे कंप्लीट करायचाय दोन्ही संघांमध्ये। चेंडू चेंडू द्यायचाय, चला फलंदाज पाठवायचे। जयेश विदे सर तुम्हाला विनंती असेल थोडस सहकार्य करा। दोन फलंदाज इथे सारणपुरी संघाकडून, आदेश आणि त्याच्या साथीला असेल, आदेश असेल आणि त्याच्या साथीला आदित्य आणि मोहन। दैगव इथे टॉसविन झाला आणि फलंदाजी स्वीकारले, गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय माडेपाडा संघाला। पिंपलपाडा संघाकडून पहिलं वैयक्तिक संघासाठी पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक सज्जी झालाय। पुन्हा एकदा आदेश, आदेश ने इथे इम्प्रेसिव्ह केले, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आजच्या दिवसामध्ये। डे फॉर्मॅट मध्ये नाईट च्या विजन मध्ये असेल चांगली गोलंदाजी आदेशाच्या मार्फत। पुन्हा एकदा पहिले षटक सर्कलच षटक हाताळण्यासाठी कर्णधाराने जबाबदारी दिली आदेशवर, स्ट्राईकला असेल भार संभाले स्ट्राईकचा मोहन, नॉन स्ट्राईकला असेल आदित्य। पहिला चेंडू मोहन साठी, आदेशाचा पहिला चेंडू फेकून देण्याचा प्रयत्न होता, वन बाउंस पंच दर्शवतील चौकार। पहिल्या चेंडूवर प्रहार झालाय, पहिल्या चेंडूवर इथे इरादे स्पष्ट केलेत फलंदाजाने। पहिल्या चेंडूवर इथे चार धावा, चार धावाने अकाउंट ओपन झालाय। पहिल्या चेंडूवर चौकार आला मोहनच्या बॅट मधून। पुन्हा एकदा दुसरा चेंडू आदेशाचा, आता मात्र कमबॅक केलाय, एक तेरी एक मेरी, एक तेरी ते एक मेरी असं काहीसे दृश्य दाखवून देतोय आदेश। पुन्हा एकदा कमबॅक केलाय आदेशने, तिसरा चेंडू मोहन साठी। पुन्हा एकदा का भन्नाट गोलंदाजी, पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर आदेशला माहित आहे पहिल्या चेंडूवर चार धावा आल्या, थोडस दडपण असेल, त्यानंतरचे दोन्ही बॅक टू बॅक चेंडू निर्धाव, काय गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी। मी मागाशीच म्हटलं होतं इम्प्रेसिव्ह गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये आदेशाची, आता मात्र कटकीलाय, एक धाव कंप्लीट झाले। चार चेंडूचा केली शिल्लक, आतापर्यंत पाच धावा, धाव पलकावर जॉईंट झाल्यात। पहिल्या चेंडूवर चौकार आला, नंतरचे दोन्ही बॅक टू बॅक चेंडू निर्धाव, चौथ्या चेंडूवर एक धाव कंप्लीट झाली, आता मात्र स्ट्राईक चेंज झाली, स्ट्राईकला जातोय आदित्य। ओ काय फटकाय, गेंद आई स्लॉट में उसे भेज दिया पार क्लिम प्लॉट में, जबरदस्त षटकार या सहा धावा जॉईन केल्या जातील धाव संख्या, पुढे सरकेल धाव फलकावर धाव संख्या जॉईन झाली ती अकरा धावा, काय फटकेबाजी। मी मगाशीच म्हटलं होत सारणपुरी संघाकडे गोलंदाजी ज्या ताकदीची आहे ती फलंदाजी सुद्धा त्या ताकदीची आहे। आदेशवर इथे हल्ला चढवलाय, पुन्हा एकदा शेवटचा चेंडू असेल, आता मात्र पुन्हा एकदा शॉर्ट अंपोल करण्याचा प्रयत्न होता, एक धाव कंप्लीट। इथे ओवर कंप्लीट झाली, पहिल्या षटकात धावा बारा धावा, जबरदस्त बॅटिंग सारणपुरी संघाकडून। आता मात्र समीकरण इथे बनलाय, अठरा चेंडू असतील धावा बनवायच्या आहेत,
21 धावा. पूर्णपणे या सामन्याला पहिल्या ओव्हर मध्ये 12 धावा. मोहन याच्या बॅट मधून इथे तडाके पाहायला मिळाले, दोन मोठे ब्लास्ट. संघाची धावसंख्या पोहोचून गेली ती 12 धावा. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरा षटक हाताळण्यासाठी पिंपळपाडा संघाकडून लेफ्ट हँड गोलंदाज. काय गोलंदाजी, चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेतलं, सुंदर गोलंदाजी. दीपक काय गोलंदाजी, डॉट चेंडू. पहिल्या चेंडू पहिल्या ओव्हर मध्ये 12 धावा आल्यात. दीपकला माहिती आहे गोलंदाजी इथे धारदार करावी लागेल. दुसरा चेंडू, यॉर्कर चेंडू इथे मात्र यष्टी उद्ध्वस्त. यॉर्कर चेंडू काहीच समजला नाही. ट्रिपल इथे उद्ध्वस्त केलाय आदित्य याचा. दीपकने कमबॅक केलंय आता पिंपळपाडा संघाकडून. चांगली फलंदाजी चालू होती, आता मात्र रोक लावलाय फलंदाजीला दीपकच्या गोलंदाजी मार्फत. आता समीकरण दिले पुन्हा एकदा दीपक गोलंदाजी ट्रॅक वर सज्ज झालाय. नवीन फलंदाज स्ट्राइक एंड वर सारणपुरी संघाकडून भरत. ओ काय गोलंदाजी, यष्टी रक्षक काहीशी चुकी करताना पाहायला मिळेल. बॅटची एज लागली डिक्लेअरच्या स्वरूपात. एक धाव संघाची धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 13 धावा. गोलंदाजी चांगली पाहायला मिळेल दीपक याच्या मार्फत. सुंदर गोलंदाजी पुन्हा एकदा. चौथा चेंडू हाताळण्यासाठी दीपक स्ट्राइकला असेल भरत. काय गोलंदाजी, सुंदर टप्पा लेत, लाईन चांगली, सुंदर कमबॅक केलंय. आतापर्यंत पहिल्या ओव्हर मध्ये 12 धावा आल्यात. आतापर्यंत 4 चेंडू फेकून झालेत, धावा आल्यात 1 धाव. 4 चेंडू फेकून झाल्यात आतापर्यंत. दीपक याने 4 चेंडू मध्ये एकच धाव खर्च केलेला. जवाब गोलंदाजी पुन्हा एकदा दीपक. ओ सुंदर गोलंदाजी पुन्हा एकदा बीट केले फलंदाजाला. पूर्णपणे जकडून ठेवलंय आपल्या गोलंदाजीतून. काय सुंदर गोलंदाजी. मग अशी म्हटलं होतं पिंपळपाडा संघ सुद्धा ताकदीचा संघ ह्या खर्डी विभागामध्ये मानला जातो. पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू आणि फलंदाज बाद यष्टी उद्ध्वस्त. काय गोलंदाजी पाहायला मिळते. सर्वांनी एक ताला वाजवायचे त्या गोलंदाजासाठी. काय सुंदर गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी पिंपळपाडा संघाकडून दीपकाच्या मार्फत. इथे षटक कंप्लीट झाले. आतापर्यंत दीपक याने या षटकामध्ये एकच धाव खर्च केली. धाव संख्या होईल ती 13 धावा. काय कमबॅक केले पहिल्या षटकात तुफानी बल्लेबाजी. धाव संख्या जमा केली ती 12 धावा. नंतर कर्णधाराने दीपक याला गोलंदाजी दिली. दीपकने 6 चेंडू मध्ये धाव संख्या खर्च केली ती 1 धाव आणि गडी बाद केले ते 2. सुंदर गोलंदाजी, कौतुक असेल दीपक याचं. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतो. भावेश आणि गोलंदाजी ट्रॅक वर सज्ज झालाय जगदीश. पिंपळपाडा संघाकडून पहिलं संघाच आणि स्वतःच देखील वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी पहिला चेंडू जगदीशाचा. फुल टॉस चेंडू फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सत्कार या साधावा येतील. पहिल्या चेंडूवर इरादे स्पष्ट. इथे न्यू साठी DRS ची मागणी केली फलंदाजा मार्फत. थर्ड अंपायर इथे आमचे मनोजजी बरसट इथे बघतील.
फेर डिलिव्हरी रिव्ह्यू येते गमावून बसले सारापुरी संघ. प्रत्येक संघाला एक एकच रिव्ह्यू असेल याची नोंद घ्यावी. पहिल्या चेंडूवर इरादे स्पष्ट. पहिल्या चेंडूवर बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. पुन्हा एकदा फुलटा चेंडू होता. कैसा समर्थार घेऊ शकला नाही परंतु चार धावा. काय फलंदाजी, काय फलंदाजी पाहायला मिळते. दो चेंडूवर दहा धावा इथे वसूल केल्यात. फलंदाज असेल तो भरत. अत्रा समीकरण पूर्णपणे चेंज केलंय. दोन चेंडूवर दहा धावा आल्या. आता मात्र दहा चेंडू दहा धावा. तिसरा चेंडू असेल. पुन्हा एकदा मारायचा प्रयत्न होता. एकदा कंप्लीट केले. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. थ्रोपेकी सुद्धा चांगली झाली. एक धाव कंप्लीट केली. तीन चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत खर्च केला जगदीशाने धावा अकरा. समीकरण चे नऊ चेंडू नऊ धावा इक्वल इक्वल. पुन्हा एकदा गेंद आई स्लॉट में उसे फेंक दिया पार्किंग लॉट में दे दंदन षटकार. या साधावाने संघाची धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 29 धावा 29. आता फक्त विजय होण्यासाठी आठ चेंडू आणि तीन धावेची गरज. काय फटकेबाजी सारणपुरी संघाकडून. सॉरी इथे स्कोरर कडून थोडीशी मिस्टेक असेल. 30 धावा धावपलकावर लागले आहेत. फक्त तीन धावेची गरज असेल. चार चेंडू फेकून झाले जगदीशाचे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मारायचा प्रयत्न होता. बॅटची लेडिंग एज. एसटी रक्षकाने झेल कंप्लीट केला. इथे खेळ संपलाय. फलंदाज भावेश याचा. नवीन फलंदाज मैदानामध्ये रियाज. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. सात चेंडू आणि तीन धावेची गरज असेल सारणपुरी संघाला. नेक्स्ट मॅच साठी सज्ज राहायचंय. माडेपाडा संघ आणि दहीगाव संघ. ओ सुंदर कटकीला चेंडू. ओ इथे चेंडू गॅदर केला नाही. षटक कंप्लीट. सहा चेंडू दोन धावा. सारणपुरी संघाला विजय होण्यासाठी सहा चेंडू आणि दोन धावेची गरज असेल. आतापर्यंत पाहायला गेलं तर गोलंदाजी चांगली झाली. दीपकने चांगली गोलंदाजी इम्प्रेसिव्ह केलं. परंतु काहीस फलंदाजी स्ट्रॉंग सारणपुरी संघाची. त्यामुळे सहा चेंडू. आता समीकरण चेंज झालाय. सहा चेंडू आणि दोन धावेची गरज. पहिल्या मॅच मध्ये कल्पेश याने पाच चेंडू आणि दोन धावेची गरज असताना एक चेडू आणि एक धाव सामना आणला होता तोच कल्पेश. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाजी रॅकवर. स्वतःचा पहिल्या संघासाठी चौथं षटक हाताळण्यासाठी स्ट्राईकचा भार सांभाळेल नवीन फलंदाज रियाज. ज्याच्या बॅटमधून मोठे फटके आले नॉन स्ट्रायकर फलंदाज भरत अजूनही क्रीज वर उपस्थित आहे. कटकीला चेंडू. चेंडू चाललाय जमिनीला गुदगुल्या करत चौकारासाठी. या चार धावेने सामना विजयी झालाय सारणपुरी संघ. अभिनंदन आणि पिंपळपाडा संघाचं कौतुक असेल. दोन्ही संघाने चांगला खेळ केला. या सामन्याचा सामनावीर कोण असेल. भरत दोन विकेट